आज आपण कुमार प्रिन्स विले मध्ये आहोत. कुमार प्रिन्स विले मध्ये आपल्या बरोबर आहे मिस्टर अँड मिसेस विजय बोरचाटे साहेब, आपले प्राऊड ओनर आहेत ते. सर, तुमचा इंट्रोडक्शन प्लीज. मी विजय बोरचाटे, मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ह्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉबला आहे आणि माझा V5 1002 नंबर हा माझा फ्लॅट आहे कुमार प्रिन्स विलेमध्ये. नमस्कार, माझं नाव आहे पूनम विजय बोरचाटे. मी मोशी एरियामध्ये जवळजवळ 4 वर्ष झाले राहते आणि माझं इथे एक छोटंसं प्री स्कूल आहे आणि ॲज अ टीचर अँड ॲज अ कोऑर्डिनेटर प्रिन्सिपल मी तिथे काम करत आहे. कुठं आहे मॅडम आपला हा प्री? मोशी रिव्हर रेसिडेन्सीजवळ. रेसिडेन्सी, येस. आपण प्रिन्स विलेमध्ये आहात, प्रिन्स विलेमध्ये आलात, तुमचा फ्लॅट पण आहे, तुम्हाला इकडची माहिती कशी काय भेटली प्रिन्स विलेमध्ये? ॲक्च्युली मी फ्लॅट शोधत होतो, साधारण एक वर्षभर फ्लॅटचे शोध घेतला मी इकडे. बाकीच्या पण साईट आम्ही खूप साऱ्या फिरल्या आजूबाजूच्या, पण त्यामध्ये कुमारची जी स्कीम आहे ती आम्हाला फारच आवडली. ॲज कम्पेअर म्हणजे बाकीच्या प्रोजेक्टच्या तुलनेमध्ये ही फारच आम्हाला चांगली वाटली आणि आमच्या एका मित्राकरवी आम्हाला प्रोजेक्टची माहिती भेटली आणि त्या वर्षभरानंतर फिरल्यानंतर आम्हाला हा पहिला प्रोजेक्ट अतिशय मनापासून आवडला आणि आम्ही नंतर फार विचार न करता विदिन 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही हा फ्लॅट इथे घेऊन टाकला. मेन डिसिजन मेकर कोण होता? आपण होता का मॅडम होते? ना, मॅडमच होते ऍक्च्युली. कारण ह्याच्यामध्ये काय होतं की मी आम्ही पहिला जो फ्लॅट घेतला होता ना त्याच्यामध्ये मी स्वतःच डिसिजन घेतला होता घेण्याचा यांना न विचारता, पण नंतर आम्हाला थोडी स्पेस कमी पडू लागली थोडी, नाही का? त्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की थोडं मोठं स्पेसियस आणि कम्फर्ट काइंड ऑफ त्या ह्याच्यामध्ये जाऊया. मग मॅडमने सांगितलं त्या निर्णयानुसार आम्ही ते कुमार प्रिन्स विलेमध्ये घेतलं. तुम्ही फ्लॅट बुक केला, तुमचा एक्सपिरियन्स सेल्स स्टाफ आणि इंजिनिअरिंग बरोबर कसा काय होता? अनुभव खूपच छान होता खरंच सांगायचं झालं तर. कारण आम्ही जेव्हा बुक करायला तेव्हा सतीश जगताप नावाचे तिथे एक हे होते सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांचा अनुभव आम्हाला खूपच चांगला आला. त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे बुक केल्यानंतर जवळपास आज वर्षभराचा कालावधी झाला, पण ते सातत्याने आमच्या संपर्कात आहेत. अपडेट इव्हन साईटचे जे काही कन्स्ट्रक्शनचे अपडेट्स आहेत, बांधकाम कुठपर्यंत आले किंवा काय काही चेंजेस किंवा वॉट एव्हर जे काही चाललेल्या ज्या काही घडामोडी होत्या प्रोजेक्टच्या, त्या आम्हाला कंटिन्यू आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवत होते की प्रोजेक्टची आत्ताची स्थिती आहे आणि काही नवीन काही कॅम्पेन असेल किंवा जसं आज आपल्याकडे जसं हे आरोग्य शिबिर झालं त्याचे पण ते डिटेल आपल्याला आम्हाला देत होते, नवीन साईटचे अपडेट कुमार प्रथम किंवा ते आम्हाला देत होते. तर ओव्हरऑल त्यांचा अनुभव खूपच छान होता असं आपण मी ते तर सांगू शकतो. म्हणजे आणि इंजिनिअरिंगच्या स्टाफला म्हणाल तर इथे पण आम्ही खूप वेळा व्हिजिट केल्या तर इथले इंजिनिअरिंगचा स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे. त्यांना आम्हाला तर फ्लॅटमध्ये काही 1-2 छोटेसे चेंजेस हवे होते, त्या संदर्भात आम्ही त्यांना अप्रोच केला तर ते खूपच सपोर्टिव्ह होते. त्यांनी आम्हाला पूर्णपणे माहिती दिली की तुम्ही काय चेंजेस करू शकता, तुम्हाला काय कशाप्रकारे काय काय मटेरियल वगैरे लागेल, त्यांनी खूपच सपोर्ट केला. ओव्हरऑल खूप चांगला अनुभव होता आमचा इथे. तुम्ही इकडची अमेनिटीज पाहिली, अमेनिटीज बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अमेनिटीज खूप छान आहेत तुमच्या ॲक्च्युअलमध्ये. मी म्हणजे फ्लोरिंग वगैरे जी आहे किंवा एंट्रन्स जो दिला आहे तुम्ही, एक क्लिनलीनेस इकडचं, हां ते मला खूप आवडलं. म्हणजे स्विमिंग पूल, ते क्लब हाऊस, इनफॅक्ट ते कम्युनिटी हॉल जो आहे तो सुद्धा खूपच अट्रॅक्टिव्ह आणि खूप छान आहे, ॲज पर स्टँडर्ड आहे, म्हणजे आम्हाला फार आवडला तो ॲक्च्युली. आता सोसायटी ऑलरेडी फॉर्म झालेली आहे इकडची, तुम्ही पण येता, तुमचे मित्र पण असतात तिकडं, तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा राहिला इथं सोसायटीबद्दल किंवा क्लिनलीनेसबद्दल? पोडियम ऑलरेडी आपल्याला आलेले आहे, सोसायटी फॉर्म होऊन पण आता 1 वर्ष होऊन चाललेलं आहे, आता बाकीचे गोष्टी तुम्हाला कसे वाटले इथं, वॉचमॅन हे ते सगळं तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे आम्ही जेव्हा इथं बुक करायला सर्वप्रथम आलो होतो तेव्हा आम्ही आल्यानंतरच आम्हाला कळलं की यार म्हणजे सोसायटी खरोखरच खूप स्वच्छता त्याच्यामध्ये राखली गेलेली आहे आणि तुम्ही जर इथले जर एन्व्हायरमेंटल जरी आपण बघितलं थोडं वातावरणाचे अनुकूल, म्हणजे तिथले झाडं ग्रीनरी खूपच छान आहे जे की आम्हाला खरंच मनापासून आवडली. कारण जसे आपण जसे आतमध्ये प्रवेश केला तर लगेच तुम्हाला ते ग्रीनरी झाडं याचं जर तुम्हाला दर्शन झालं तर खूप ॲक्च्युली म्हणजे ते आनंददायक वाटतं, जे की ही गोष्ट मला इथं त्यावेळेस भावली की बाबा आतमध्ये गेल्यानंतर खरंच इथे खूप छान आहे. आणि जेव्हा तुम्ही ते पोडियम गार्डन आहे त्या गार्डनच्या वरती जेव्हा तुम्ही ॲक्च्युली एंट्री करता तिथे पण खूप छान त्यांनी मेंटेन केलेलं आहे, बसण्याची जागा इतर तिथं ती जे काही एनवायरन ग्रीनरी जी आहे त्या अतिशय सुंदर आहे, त्याबद्दल काही शंका नाही. आणि इथे मी ॲक्च्युली इथे तसं ॲज आमचे मित्रबरोबर कोण नाही, त्यांनी फक्त रेफरन्स दिला होता की बाबा ही चांगली साईट आहे
आणि ऍक्च्युअली खरंच म्हणजे खरं आहे ते म्हणजे चांगली आमचा डिसिजन बरोबर होता डिसिजन बरोबर ठरला आमचा ऍक्च्युअली असं म्हणावं लागेल. मॅडम तुम्ही आता इथं राहतात सर तुम्ही इथं राहतात लास्ट 4-5 वर्ष झाले तुम्हाला तुम्ही मोशीमध्ये राहतात इथं आता नवीन नवीन डेव्हलपमेंट चालू आहे. फॉर एक्झाम्पल समोरचा रोड एक जो आहे तो एकदम मोठा होतोय 24 मीटरचा रोड होतोय पाठीमागचा रोड आहे तो आहे तो 18 मीटरचा आहे. तुमचा अनुभव कसा राहिला हा डेव्हलपमेंट कशी राहिली इकडच्या एरियाची. ॲक्च्युली ते तसं सांगायचं झालं तर आम्ही ना 2010 नंतर ह्या एरियामध्ये थोडं संपर्कात आलो. पहिला आम्ही तिकडे पुणे एक एरियामध्ये राहत होतो. इकडे आल्यानंतर आम्ही ना ह्या एरियाची डेव्हलपमेंट खूप सुरुवातीपासून पाहिलेली आहे खूप सुरुवातीपासून. तेव्हा ते रस्ते एकदम अरुंद छोटे सिंगल रस्ते होते 2010ची गोष्ट. त्यानंतर हळूहळू इकडे ह्या एरियामध्ये खूप बदल होऊ लागला. डेव्हलपमेंट खूप चांगली झाली म्हणजे रस्त्यांचं रुंदीकरण इतर म्हणजे इतर ते तेव्हा तर सोसायटी एवढ्या फार प्रमाणात नव्हत्या त्या काळामध्ये. नंतर पण सोसायटी आल्या नवीन नवीन मग ते डेव्हलपमेंट झाली रस्त्यांचं रुंदीकरण झालं तर ते डेव्हलपमेंट फार वेगाने इथे झालेली आहे. आणि इथे जर आपण कुमारच्या आजूबाजूचं जर परिसरात पाहिलं तर इथे आपलं इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर पण फारच इट फारच जवळ आहे आपल्याला. हार्डली मला वाटतं 1 किलोमीटरच्या अंतरावर असेल जो की आपण 250 एकर गव्हर्नमेंटने रिझर्व जागा ठेवलेली त्यासाठी. तर ते एक भविष्यकालीन दृष्टीने पण ते एक चांगला प्लस पॉईंट आहे म्हणजे विकासाच्या दृष्टीने. आणि इतर पण बघितलं आपण तर फारच म्हणजे कन्व्हिनियन्स जो आपण म्हणतो की रोड कनेक्टिव्हिटी किंवा बाकीचे गार्डन्स किंवा आपण आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन सेंटरबद्दल आत्ता बोललो तर त्या कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने ही साईट फार योग्य आहे असं मी सांगू शकतो. फारच वेगाने प्रगती झाली इकडे. मॅडम असं जसं तुम्ही म्हटले तुम्ही एक स्कूल चालवता तुमचा एक ऑलरेडी एक स्कूल आहे इथं एकदम जवळपास. इकडचा पूर्ण ॲटमॉस्फिअर कसं आहे कोणत्या लोकांचं हे कसं आहे शिक्षक लोक आहेत इथं कंपनीज भरपूर आलेली आहेत म्हणजे 2010 पासून सर म्हटले जसं म्हटले आयटीवाले जास्त आलेले आहेत किंवा हे आयटी ऑटोमोबाईल हब आहे परत मिक्स कल्चर इकडे मिक्स क्राऊड आहे म्हणजे फक्त आयटी नाही म्हणता येईल आपल्याला आयटी आहे ऑटोमोबाईल सेक्टर आहे परत MIDC एरिया आहे तर इथे ते मिक्स क्राऊड आहे सगळे इकडे म्हणजे आयटीचं ऑटोमोबाईलचं किंवा इतरही आहे. जर आम्ही एक प्रश्न विचारला की तुम्हाला समजा आता कुमारमध्ये तुम्ही ऑलरेडी फ्लॅट घेतला आहे तुमचा रिलेटिव्ह आहे कलिग्स आहे फ्रेंड्स आहे ह्यांना तुम्ही हे करणार का प्रिफर करणार का कुमार. नक्कीच प्रिफर करणार कारण मी आतापर्यंत 2-3 जणांना प्रिफर केलेलं आहे की ऍक्च्युअल साईट जाऊन पहा मी सांगणं आणि तुम्ही जाऊन प्रत्यक्षात पाहणं यात फार फरक आहे. मी नक्की सांगेल की मी जिथे फ्लॅट बुक केलं आहे तिथे तुम्ही नक्की जाऊन पहा. इवन माझे कलिग्स माझे फ्रेंड्स माझे पॅरेंट्स मी सगळ्यांना सांगते की इवन पॅरेंट्स मला विचारतो की मॅम तुम्ही कधी जाणार आहे आम्हाला यायची तुमची साईट पाहायला. बेसिकली आम्ही ऐकलं होतं असं की तुम्ही जेव्हा जात होते इथं तर तुम्ही असं झालं की आमचे जे पण सेल्स मॅनेजर आहे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांना ना घेता तुम्ही प्रत्येक वेळेला इथं येऊन तुम्ही स्वतः फ्लॅट दाखवत आहेत लोकांना. दाखवलं आम्ही म्हणजे तसं दाखवलं आम्ही ऍक्च्युली कारण आमच्या जेवढे कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक होते माझे मित्र झाले किंवा काही नातेवाईक असतील ते स्वतः येऊन बघून गेले स्वतः साईट त्यांच्या रेफरन्सनी काही लोक आले तर मग त्यांना आम्ही डायरेक्ट नेत होतो म्हणजे डायरेक्ट सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची पण आम्हाला गरज पडत नव्हती कारण आमचे रिलेशन फार चांगलं झालेलं आहे 1 वर्षामध्येच सेल्स स्टाफ पूर्ण आमचं ओळखीचं झालेलं आहे. आणि तर आम्ही डायरेक्ट इथे जाऊन त्यांना फ्लॅट स्वतः दाखवत होतो आम्ही स्वतः इथे दाखवायचे ते बघून जायचे आणि त्यांचे रिव्ह्यूसुद्धा खूप चांगले आलेले हे पण मी सांगू शकतो. आणि त्याच्यामध्ये आमच्या त्या रेफरन्सपैकी काही लोकांनी ते बुक पण केलेलं आहे फ्लॅट नेक्स्ट फेजमध्ये. बेसिकली असं समजलं जातो की जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूज घेतो किंवा तुमचा हे घेतो तर एक असं असतो की बिल्डर लोक तुम्हाला तुम्हाला म्हणतात की अरे बाबा पॉझिटिव्हच बोला नेगेटिव्ह बोलायचं नाही बरेच वगैरे गैरसमज पण असतात. तसं नाही ऍक्च्युली या केसमध्ये मी सांगू शकतो कारण मी स्वतः अनुभव घेतलाय या अनुभवातून बोलतोय मी. आणि असं एक कोणी सांगितलं म्हणून बोलण्यापेक्षा आपली जी काही स्वतःची फिलिंग ती सांगितली तर उत्तमच आहे. तर मी त्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय खरंच. आणि जे कोणी पाहत असतील किंवा पाहतील याला त्यांना पण माझं म्हणजे एक विनंती किंवा एक सजेशन राहील होतं तुम्ही ॲटलिस्ट स्वतः साईटवर व्हिजिट करा स्वतः पहा अनुभव घ्या नंतर तुम्ही ती बातमी शेअर करा किंवा पसरावा स्वतः अनुभवातून बोला. तर माझे या अनुभवाचे बोल आहेत आणि मी एवढं सांगू शकतो की बाबा प्रिफरेबल साईट आहे या विसिनिटीमध्ये या एरियामध्ये तरी आजच्या डेटमध्ये. असा बराच वेळ असतो सर की मॅडम पण आहेत इथं बऱ्याचशा गोष्टी असतात की बिल्डरपेक्षा तुम्ही कधी कधी सॅटिस्फाईड नसतात कुठल्या पण गोष्टीला. असं कुठं आमच्याकडनं ॲज अ ब्रँड कुमार कुठं असं राहायला हवं की कुमार प्रॉपर्टीजकडनं आम्हाला ही अपेक्षा होती पण हे दिलं नाही असं काय आहे का फ्लॅटमध्ये.
नाही अजून तरी नाही म्हणजे अजून तरी नाही तसं झालेलं आहे म्हणजे मला थोडे किचनमध्ये चेंजेस पाहिजे होते टाईल्समध्ये वगैरे सरांशी बोलणं झालं इंजिनियर जे आहेत त्यांच्याशी बोलणं झालं जगताप सरांशी बोलणं झालं बोलणं करून आम्ही आमच्या टाईल्सचे सिलेक्शन वगैरे ते सगळं केलं म्हणजे जे एक आपल्या स्वप्नातलं जे आहे आपण एक ते आपण एक प्रत्यक्षात उतरवू शकतो आणि ते एक दोन चेंजेस सांगायचे झाले तर एक मायनर चेंजेस आहे त्याच्यामध्ये की किचनमध्ये आपण म्हणतो जे टॅप आहेत ते सध्या सिंगल टॅप आहे तर ते असं सजेशन राहील की होते तर ॲटलिस्ट अजून एखादा तरी टॅप तुम्ही द्यावा आणि अजून एक तुम्हाला इम्प्रुव्हमेंट सजेशन झालं तर हल्ली प्रत्येक ज्या सोसायटी आहेत आजूबाजूच्या त्या आपल्या व्हिडिओ डोरबेल वगैरे त्या प्रिपेअर देत आहेत तर असं सजेशन राहील की तुम्ही जर ते त्यात ॲड केलं तर अजून त्याच्यामध्ये फार चांगलं हे होऊ शकतं असं तुम्हाला पर्सनली वाटतं की तुम्ही ते ॲड करावं त्याच्यामध्ये सर बेसिकली आता तुम्ही इथं राहिला आहात टी सी एसमध्ये तुम्ही कामाला आहात बेसिकली मॅडम साहेब क्रश आहे समजा आम्हाला उद्या जाऊन काही एक कार्यक्रम करायचा आहे तुमच्या शाळेत करायचा आहे किंवा तुमचा टी सी एसमध्ये करायचा आहे तर तुम्हाला हेल्प करणार का तिकडं हो शुअर शुअर खात्रीनेच करू त्याबद्दल काही शंकाच नाही कारण आमची जी शाळा आहे ती सुद्धा प्रोग्रेसिव्ह आहे हे माता मी इतिहासमध्ये ॲडव्हर्टाईज करत नाही पण नंतर 2014 आम्ही ती स्कूल चालवतोय आज साधारण एक 4-5 वर्ष आम्ही त्या स्कूलिंग इंडस्ट्रीमध्ये आहे तर तिथे बाकी खूप सारे कॅम्पेन होतं म्हणजे आरोग्य शिबिर जसं आपण आज इथं कुमारमध्ये भरवलं तसं आम्ही शाळेमध्ये पण प्रोग्राम आयोजित करतो म्हणजे जेणेकरून पॅरेंट टीचर मीटिंग असेल किंवा हे कॅम्पेन असेल किंवा वॅक्सिनेशनचे प्रोग्राम असतात तर तसे आपण ऑफकोर्स कुमाराचं पण तिथं आपण एक राबवू शकतो जे जेव्हा काही नाही का मग जेव्हा काही एखादा फंक्शन असेल किंवा जेव्हा ते पॅरेंट लोकांचं गॅदरिंग असतात तेव्हा आपण एक ठेवू शकतो म्हणजे तिथे हे करण्यासाठी सर एक लास्ट क्वेश्चन आपला ओव्हरऑल अनुभव सांगितला आपला बेसिकली तुम्ही असं सांगितलं की एक 2-3 आमचे पण हे आहेत की नळ पाहिजे तिकडं किंवा एक व्हिडिओ डोर फोन पाहिजे तिकडं ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे असं काय राहिलं का की आम्ही जास्त होऊन की करायलाच पाहिजे की हे कंपल्सरी आहे किंवा आम्हाला तुम्हाला असं वाटलं की अरे बाबा आमच्याकडून कुठंतरी काहीतरी लॅक होतोय ते आम्ही करायला पाहिजे असं काहीतरी आहे का तुमचं अजून तरी तसं असं काही वाटलं नाही म्हणजे मला की ते जी गोष्ट अशी खूप म्हणजे नेसेसरी आवश्यक आहे आणि ती केलीच पाहिजे असं तरी मला अजून तरी काही जाणवत नाही कारण सर्व ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहे किंवा आपण जे म्हणतो जे स्वप्नातलं घर जर आपल्याला पाहायचं असेल तर तुम्ही आता हे जर घर बघायचं झालं तर तुम्ही पाहू शकता फार सुंदर आहे आम्हाला म्हणजे आम्ही सुद्धा इतरांना रेफर करताना सांगतो की तुम्ही स्वतःचा स्वप्नातलं घर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला इथे नक्की त्यातलं एक तुम्हाला सजेशन मिळेल एक ऑप्शन मिळेल तुम्हाला पर्याय मिळेल आणि तुम्ही खात्रीशीर तिथं डोळे दाखवून तुम्ही व्यवहार करू शकता हे तर तुम्ही सांगू शकतो फार फार खात्रीशीर सेल स्टाफ आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन पण फार ट्रान्सपरंट आहे कुठे असं काही म्हणजे हिडन किंवा असं काही नाही सगळं एकदम ओपन आहे फार छान आहे आत्तापर्यंत तरी म्हणजे अनुभव फार छान आहे समजू शकतो थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाईम सर थँक्यू फॉर युअर